मी आष्टी तालुक्यापासून या ठिकाणी पाहणी चालू केली। माझ्यासोबत जिल्हाधिकारी पण आहेत, इथले आमदार पण आहेत, बळकाका आहेत। 25 दिवसाचा पाऊस एका दिवसात पडल्यानंतर जी अवस्था होऊ शकते जमिनीची, ती अवस्था या ठिकाणी झाली आहे। शेतकऱ्यांचे अगोदरच 25 दिवस पूर्वी पावसाने उघाड घेतल्यामुळं सोयाबीनचं, उडदाचं फार मोठं नुकसान अगोदरच झालं, आणि त्यात 25 दिवसानंतर पाऊस आला तो एवढा आला की तो 25 दिवसाचा पाऊस एकाच दिवशी पडला, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जमिनी खरडून गेल्यात, पिकांचं पूर्ण नुकसान झालं आहे। आत्ताही पिकं पाण्याखाली आहेत आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी सोबत आहेत, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं आहे, राज्य सरकारने ही भूमिका घेतलेली आहे। काल कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी, मदत पुनर्वसन मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की पंचनामे जसे येतील, जे नुकसान असेल त्या नुकसानाप्रमाणे आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करू। आमचा आता या ठिकाणी एकच प्रयत्न आहे की एकही शेतकरी पंचनाम्यापासून ज्याचं नुकसान झालं आहे वंचित राहिला नाही पाहिजे। त्याच्यासाठी आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम, आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पण इथं निर्देश दिले आहेत की तुम्ही त्या पद्धतीने खाली निर्देश देऊन पंचनामे व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या, मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना करावी लागेल अशी परिस्थिती आहे। ते आनंद दोन तास सांगाय सर, ऐका ना, बुजून मिळा लवकर, त्या द्या एक द्या लवकर लवकर घेते सरक नाही यार, जरा सगळे ना काही खाली। हा हा शेतकरी, बाकी काय झालं तुमचं? बाकी आपलं चुलत्याच आहे, आपलं चुली उडीत निघायला पण पलीकडे उडीत काढलं होतं, उडीत काढून दोन ढिगारी लावली होती, तिच्यासाठी ठोकलाय तेवढा मी आज रोड वर टाकलाय, आणि वावरात पाईप कॉम्रेट केली आणि एक ढिगार आहे ना वाहून गेला, अजून जर अर्धा तास पाऊस असता का तुम्ही पाहतात ना, बघू द्या सांगा त्यांना, काय सांगा त्यांना, काय पंचनामे करताना सुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं किंवा राज्य सरकारची अशी भूमिका आहे की पंचनामे करत असताना महसूलचा अधिकारी आणि त्याच्यासोबत पीक मेवा कंपनीचा पण अधिकारी असला पाहिजे, त्यांच्याकडून एक पंचनामाचा कुणाचाही राहणार नाही। आता जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्याचा पंचनामा झाल्याचं संरक्षण झालं आहे, त्याला आता जे नुकसान समोर येईल त्याप्रमाणे नुकसान। आता एक तुमचा जो मुद्दा आहे की इथला पाझर तलावाच्या संदर्भात रात्रीतून पाऊस पडला आणि रात्रीतून पाऊस पडून तो आता पाझर तलावाच्या एकूण हाईटच्या वरनं पाणी दबलाय अगोदर ठीक आहे, पण पंचनामे कुणाचे राहणार नाही, काही तसा झालं बाकी पण अधिकारी तसं जर कुठं झालं काही जाणवलं तर आम्हाला सांगा, पण पंचनामे कुणाचे राहणार नाही, पण पंचनामे झाले की लगेच आपण त्या ठिकाणी नुकसान भरतो। ही जी होती ही अतिवृष्टी होती आणि संध्याकाळी 6 वाजता जी चालू झाली तर रात्रभर आहे ना आज तो मुसळधार पाऊस आणि त्याच्यामध्ये कोणाला बाहेर येता येत नव्हतं, किती कोणाचं नुकसान होतं आहे किंवा कुणं बघता येत नव्हतं आणि अक्षरशः नदीमध्ये पाणी बसत नव्हतं, तलावामध्ये पाणी बसत नव्हतं, त्याच्यामुळं हे जी पुराचं पाणी होतं हे पूर्ण बांधबिंध असे फुटून पूर्ण नदी ओलांडून हद्द सोडून पूर्ण वावरातून घुसल्यामुळं आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे। कुठल्या कुठल्या पिकाचं नुकसान? उडीद होता, दुसऱ्या शेतामध्ये कापूस होता आणि दुसऱ्या आणखी एक शेतामध्ये नदीच्या काठालाच सर्व शेतं असल्यामुळं तिथं पण कापूस होता आणि दुसऱ्या एक शेतामध्ये
उडीद होता, म्हणजे चार शेतामध्ये दोन शेतामध्ये उडीद आणि दोन शेतामध्ये कापूस अशा प्रकारचं नुकसान झालं. कितीचं नुकसान झालं साधारणतः? पूर्ण जर शेताचा हिशोब केला तर सांगता येत नाही, परंतु 1 लाखाच्या आसपास नुकसान झालं आहे. पालकमंत्र्यासमोर तो स्वतः मी स्वतः अण्णाला बोललो, मुंडे अण्णाला बोललो, तर ते म्हणले ठीक आहे तुमचं जे नुकसान झालं आहे आता पंचनामा होईल. परत मी गाडीपाशी स्वतः जाऊन बोललो, ते म्हणले आता पंचनामा लगेच आम्ही तातडीची म्हणजे करायला सांगितलेले आहे, आणि याच्यावर काय सरकार निर्णय घेईल त्याच्यावर होईल तडजोड काहीतरी.